नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर। मित्रांनो, अखेर प्रत्यक्ष संपली ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, घडी आ गई मित्रांनो, जिसका आपको इंतजार था वो घडी आ गई, अखेर प्रत्यक्ष संपलेली आहे। आणि या ठिकाणी पोलीस भरती जाहिराती संदर्भातली खात्रीशीर माहिती, पोलीस भरतीचा दिनांक, पोलीस भरतीची जाहिरात केव्हा येणार, वर्तमानपत्र जाहिरात कधी प्रसिद्ध होणार, या संदर्भातली माहिती, जाहिरात, या ठिकाणी आता महत्वाची माहिती आलेली मित्रांनो। आजपासूनच तुम्हाला कदाचित सर्व जाहिराती दिसण्याची शक्यता आहे, आज किंवा उद्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती दिसू शकतात। मात्र या ठिकाणी चालकची जाहिरातीला वर्तमानपत्रात कशा पद्धतीने द्यायचं हे संपूर्ण नमुने या ठिकाणी आलेले मित्रांनो। मात्र एक महत्वाची अडचण, वयवाढ हवी आहे, वयवाढ झाली नाही। जर वयवाढ पाहिजे असेल तुम्हाला तर काय करावं लागेल मुलांनो, लक्षात ठेवा। त्यासाठी पण हा व्हिडिओ मध्ये मी महत्वाची माहिती देणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, खूप महत्वाचा असा व्हिडिओ असणार आहे। आणि यामध्ये पोलीस भरती आज आहे 28 फेब्रुवारी, उद्या 29 आणि 1 तारखेपासून वर्तमानपत्र जाहिराती पब्लिश करायचे, म्हणजेच लवकरच ऑनलाईन भरतीचा फॉर्म भरायला सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, कालच मी व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिली होती। चला तर मग पाहूया नक्की काय या ठिकाणी आपल्या समोर आहे। दिसतंय मित्रांनो धडधडीत आत्ताची बातमी थेट मुंबईवरून। विद्यार्थी मित्रांनो, सन 2022-23 या वर्षातील पोलीस शिपाई वर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया आव्हानाबाबत काय सांगितले त्यांनी, उपरोक्त विषय अनुसरून कळवण्यात येते की 2022-23 मध्ये पोलीस शिपाई चालक हे फक्त चालक संदर्भातले पोलीस शिपाई नाही, पोलीस शिपाई चालक संवर्गात रिक्त पदांची माहिती या कारणास सादर करण्यात आलेली आहे। सन 2022-23 ची रिक्त असलेली पदे भरण्याकरता जाहिरात देण्याबाबतचा विहित नमुना सोबत जोडला आहे। त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात दिनांक 1-3-2024 या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसे या कार्यालयास ई ऑफिस द्वारे व महा आयटी विभागाच्या या ईमेल वरती कळवण्यात यावी। इथं काय सांगितलं मित्रांनो, त्यांनी भरण्याकरता जाहिरातीचा नमुना दिलेला आहे, त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून जोडण्यात जाहिरात पब्लिश करण्यात यावी, किंवा असं सांगितलंय की जाहिरात देण्याबाबतचा विहित नमुना सोबत जोडलेला आहे। आणि आपले फक्त हे परिपत्रक आहे, खाली सोबत जोडलेला नमुना नाही भेटते हो, म्हणजे लक्षात घ्या राजांनो का ते नमुना खाली हा जी आर मोठा आहे, अलग लक्ष मध्ये हा जी आर अजून थोडासा मोठा जी आर आहे, याच्यामध्ये हा खाली अजून आपल्या का फक्त वरच पेज आलेलं आहे, म्हणजे जाहिरातीची सगळी तयारी पूर्णपणे झालेली आहे। तुम्ही पाहू शकता पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुंबई, ठाणे शहर, मीरा महेंद्र, पुणे शहर, सोलापूर शहर, लोहा मार्ग, मुंबई, ठाणे ग्रामीण, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक ग्रामीण, संपूर्ण ठिकाणचे जे ग्रामीण आणि एसपी आणि सीपी आहेत त्यांना सुद्धा हे प्रत पाठवण्यात आलेले आहे। लवकरच जाहिरात येणार आहे, लवकरच आनंदाची बातमी आपल्या समोर येणार आहे। पोलीस भरती येणार म्हणजे येणार, आता मात्र फक्त एक लक्षात ठेवा, हे जे आहे हे महाराष्ट्र शासन गृह विभागाचे। आता वयवाढी संदर्भातला विषय काय मित्रांनो, तर वयवाढ झाली पाहिजे आणि वयवाढ मिळाली पाहिजे, यासाठी मित्रांनो आम्ही येतोय, तुम्ही पण या पोलीस भरती 2022-23 वयवाढ एक संधी मिळण्याच्या बाबत। चलो मुंबई, कधी चलो, 4 मार्च सोमवार दिनांक 4 मार्च रोजी भव्य आंदोलन, वयवाढ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी नक्की यायचे आझाद मैदान मुंबई। मी पण येतोय, तुम्ही पण या, आपल्या मित्रांना घेऊन या। मात्र ज्यांचं वय खरंच बाद झालेलं आहे, जे खरंच मनापासून तयारी करतात, जे खरंच प्रामाणिक विद्यार्थी आहेत, त्याच विद्यार्थ्यांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हा। आंदोलन म्हणजे आपल्याला तोडफोड, मोडफोड, रस्ता रोको असलं काही नाही करायचं, विधायक पद्धतीनं शांततेच्या मार्गाने आपल्याला आंदोलन द्यायचंय की बाबा नो या 17,000 भरतीमध्ये आम्हाला 1 वर्षासाठी वयवाढ द्या। जर ह्या वर्ष वयवाढ दिली नाही तर कमीत कमी महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी याच्यातून बाद होणार आहे, आणि एवढी मोठी भरती असून सुद्धा परत काही फायदा होणार नाही, कारण याच्यानंतर पुन्हा मोठी भरती ही येणारच नाही, लक्षात ठेवा, लवकर 2-4 वर्ष तरी। त्याच्यामुळे हीच भरती सगळ्यात मोठी असणार आहे, त्याच्यामुळे लगे राहो, 4 तारखेला या, मी पण येतोय, काय अडचण असेल तर माझा नंबर आहे, मला SMS करा, ओके, ठीक आहे। त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी त्यांनी जसं सांगितलंय, आता उद्या आपल्याला जाहिराती पाहायला भेटतील, बऱ्याच ठिकाणच्या जाहिराती पाहायला भेटतील, काय वर्तमानपत्रामध्ये येतील, काय आपल्याला याच्या पद कारण बऱ्याच ठिकाणी चालकचं रोस्टर पूर्ण झालेलं आहे, शिपायाचं रोस्टर जरी पूर्ण झालेलं नसलं तरी चालकचं रोस्टर हे भरपूर ठिकाणचं पूर्ण झाले, त्यानुसारच हे माहिती विभागाचा तसा मेल सांगण्यात आलेला आहे। म्हणजे जाहिरात लगेच फॉर्म लगेच चालू होणार नाही, लक्षात ठेवा बरं का, फॉर्म चालू होणार नाही, लगेच फॉर्म चालू व्हायला उशीर आहे अजून, हे फक्त काय झाले जाहिरातीचे दिनांक सांगितले की या या दिवशी हे करा, अजून त्याचा जी आर पब्लिश होणं सगळं प्रॉपरली, वय वाढ आपलं सॉरी वय अट चलन बिलन, म्हणजे जाहिरात वेगळी येणार आहे अजून, लक्षात ठेवा, जाहिरात वेगळी, ही जाहिरात नाही, हा नोटीस आहे, हॅलो हॅलो भाई, हे नोटीस आहे, जाहिरात नाही, अजून जाहिरात
द्यायला सांगितले त्यांनी, म्हणजे ही जाहिरात आली नाही पण एक तारीख त्यांनी संभाव्य डेट सांगितलं की एक तारखेला द्या द्या, म्हणजे त्या दिवशी तिने असं पण नाही, लक्षात ठेवा एक तारखेला सांगितलं म्हणजे त्या दिवशी तिने असं सुद्धा नाही, असं सुद्धा नाही, लक्षात ठेवा पुढे मागे पण होऊ शकते. जाहिरातींचा कालावधीला टाइम लागणार, अजून ही जाहिरात नाही, हे फक्त नोटीस आलेलं आहे. आणि असे नोटीस काय म्हणजे आपण पाहतो, कार्यालयास माहिती 2 तारखेपर्यंत कळावी तरी येत नाही, कार्यालयास माहिती 15 तारखेपर्यंत कळावी, मात्र त्यांना सांगितलं होतं 15 तारखेपर्यंत माहिती देण्याचं पण त्यांनी दिली नाही, असं येतं आपल्याला कायम ना नोटीस. हे तसंच नोटीस आहे एक प्रकारचं, दुसरं काय नाही. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका, गडबडून जाऊ नका, मात्र एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ही जी जाहिरात आहे हे जे आहे आता कुठेतरी प्रमाणात भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. ऑफिसियली कामं हे अतिशय जलद गतीने चालू आहे, पण जाहिरात द्यायला अजूनही थोडासा उशीर लागू शकतो. ही जाहिरात नाही, जाहिरातीसाठीचा प्रयत्न आहे, लक्षात ठेवा, लक्षामध्ये चालतंय. त्याच्यामुळे हे करा आणि मुंबईला नक्की सर्व विद्यार्थ्यांनी येण्यास प्रयत्न करा. आणि मग आता जाहिरात आली, भरती करताय, सगळं करताय, मग तयारी कसली करताय आणि काळजी कसली करताय, चिंता कसली करताय, शिका, घरी बसून शिका. विविध सर गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मिशन खाकी बॅच 1, आधी विषय खाकीचा नंतर विषय बाकीचा, ऑनलाइन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच, विक्रम बोंद्रे सरांची टीम आहे संपूर्ण, कालावधी 1 वर्षाचा आहे, अनलिमिटेड ऑडिओ ऍक्सेस, किती वेळा लेक्चर पाहू शकता धुमधा बाकी, किती वेळा लेक्चर पाहू शकते 1 वर्षामध्ये, कालावधी 1 वर्ष असणारा आणि अनलिमिटेड ऑडिओ ऍक्सेस असणारा महाराष्ट्रातली एकमेव बॅच म्हणजेच मिशन खाकी बॅच. विविध सर गुरुकुल अकॅडमी ऍप्लिकेशन डाऊनलोड करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली, लिंकला जा, ऍप्लिकेशन डाऊनलोड करा आणि बॅच घेऊन टाका. 300 रुपयात संपूर्ण विषयांची तयारी, एक नाही संपूर्ण विषयाची तयारी, फक्त आणि फक्त खाली किती रुपयात, 300 रुपयात संपूर्ण विषयाची तयारी. आणि हो, वय वाढ लक्षात राहू द्या, वय संपलंय ना, चला मग मुंबईला सोमवारी, लांब लांबचे पोरं रविवारी जा. ओके, अखेर प्रतीक्षा जी संपलेली होती ती आता या ठिकाणी झालेली, 1 मार्च पासून जाहिरात दिसण्याची शक्यता आहेत. पाहूया काय होते काय नाही त्याच्या संदर्भात पण आपण परत बोलणारच आहोत. 1 तारखेला त्या संदर्भात मी परत व्हिडिओ टाकेलच, मात्र अभ्यास करताय, पुस्तकाची पण आवश्यकता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाचं पुस्तक, प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध असणारं, बहुप्रतिसाद बहुचर्चित विद्यार्थी प्रिय बेस्टसेलर, 35,000 व 40,000 जम्बो पोलीस स्मार्टबुकची नवीन सुधारता 2024 मधील आवृत्ती म्हणजे 12वी आवृत्ती, 45,000 पोलीस भरती टॉपर्सची सुजवलेली बेस्ट पुस्तक. मित्रांनो, डिटेल विश्लेषण असणारं पुस्तक, डिटेल विश्लेषण असणारं पुस्तक, प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण असणारं पुस्तक, नंबर 1 महाराष्ट्रात एकमेव स्मार्ट पुस्तक. मित्रांनो, या पुस्तकामध्ये प्रत्येक प्रश्न स्मार्ट डिजिटल बोर्डवर सखोल स्पष्टीकरण व्हिडिओद्वारे तज्ञ मार्गदर्शन दिलेले, म्हणजे विषयाचं पाहिजे सुटसुटीत व दर्जेदार पुस्तक, नंबर 1 स्मार्ट बुक. यामध्ये सर्व विषय जी काही मराठी अंकगणित बुद्धिमत्ता सर्व विषय त्याचे उपघटक सर्व शिकवले जाईल. त्याचबरोबर मित्रांनो, सर्वात मोठे विश्लेषणाचे पुस्तक, महाराष्ट्रातलं सर्वात मोठं विश्लेषणाचं पुस्तक, अतिशय महत्वपूर्ण असं 2004 ते 2023 20 वर्षातील 440 पीवायक्यू प्रश्न आणि सर्व काही असणार महाराष्ट्रात एकमेव पुस्तक, अचूक माहिती असलेलं व सदैव अपडेट देणारं पुस्तक म्हणजेच नंबर 1 स्मार्ट बुक. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, सोबतच तुम्हाला मिळणार आहे QR कोड सह इतरही पण सवलती, 45,000 प्लस जम्बो पुस्तक 2004 ते 2023 मध्ये या 20 वर्षातील एकूण 45,000 प्लस प्रश्न समावेश आहे. त्याचबरोबर मित्रांनो, स्टॉपिकला 4-5 स्मार्ट QR कोड दिलेले आहेत, हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक. मित्रांनो, नक्की खरेदी करा, सर्वांनी संपर्क 9716716594. 45,000 प्लस जमा मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे भारतीय प्रकाशन पुणे. मग पुण्यात जायचं का? नाही, सिद्धेश्वर हाडवे सर यांचं भारतीय प्रकाशन पुणे, याला हे पुस्तक आहे, हे आपल्या जवळच्या बुकस्टॉलला जा, कुठेही जा आणि फक्त जम्बो म्हणा तुम्हाला लगेच देतील, किंवा अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरती पण तुम्हाला पुस्तक अवेलेबल आहे, त्या ठिकाणी पण तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता, काहीच हरकत नाही. हा लक्षामध्ये अतिशय महत्वाचं हे बुक होतं. चालतंय मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्वाची छोटीशी माहिती दिली होती, संपूर्ण माहिती तुम्ही पाहिली, त्याबद्दल धन्यवाद. भेटूया परत पुढच्या वेळेमध्ये, तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.